फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. समीर भाईंचा बर्थडे ओकेवाला पाहिजे. ए धीर्या, तो समीर मधला आर तिरका झालाय बघ, तो सरळ कर. गणेश भाई, समीर भाई बाकी नशीबवान आहेत हा. व्हॅलेंटाईन डेचा जन्म, पोरींची लाईन लागते त्यांच्या मागे, त्यामुळेच बहुतेक. अभी बोला तू राईट. अरे समीर भाई आहेत कुठं? सकाळपासून फोन उचलला नाही. फोन फोन साल्या, फोन करायचं नाही म्हणून सांगितलं ना, सरप्राईज द्यायचं ठरलं होतं ना. अरे कधी येणार आहे विचारसाठी फोन केला होता. ए शान्या, वादळ कधी सांगून येते काय? ते बघ आलं वादळ. ए छमक छमक, हॅपी बर्थडे समीर भाई. संध्याकाळची व्यवस्था झाली ना? येस. बाकी घरातल्या ना कपडे कमी असतील ना तर ते खरेदी करायला रस्तो रस्ती दुकान. ए बाय गणेश, थांब, बोलू दे त्याला. नवीन पोपट आहे, विटू विटू बोलणारच. हा बोल बा, काय पाहिजे तुला? हे आता याचा उपयोग तुलाच जास्त होणार आहे. ए या पोक धमक्या ना तुझ्या चमच्या ना दे. ए ए ए एक्झॅक्ट. अरे असा प्रपोज करणार होतो ना, एकदम सुंदर कन्या होती रे. अरे काय झालं माहितीये, तो येतो ना मधी प्रपोज करणार म्हटल्यावर. जाफर चला लवकर. अरे काय झालं? सॉलिड राडा झालाय तुषार आणि समीर मध्ये. काय सांगतो? हे चला पटकन लावला हात. ए ए काय चाललंय? हा तुम्हाला काय वाटलं, एकटाय हा साला? सगळ्यांना तोडून टाकू, समजलं? व्हॉट इज नॉनसेन्स गोइंग ऑन? काय चाललंय समीर? सर ह्याला काय विचारताय? ह्या मुलीला विचारा. काय झालं सांग ना, ह्याला काय घाबरतेस? सर ही मुलगी रस्त्याने जाताना ह्याने तिचा दुपट्टा ओढला. काय व्हॉट्स गोइंग ऑन? सर मला काय वेळ लागलंय दुपट्टा ओढायला, आणि तोही हिचा. दुपट्टा कोणाचा ओढायचा हे कळतं आम्हाला. हे घे दुपट्टा, सुकून हातात अडकला आणि सांभाळा. नाही वारं खूप आहे ना. चला रे, कम ऑन बॉईज, गो टू युअर क्लास. अरे रोजचं नाटक झालं हे. एक्सक्यूज मी, थँक यू व्हेरी मच. हो थँक्स कशाला? नाही हे थँक्स माझ्या एकटीकडून नाही आहे. कॉलेजच्या सगळ्यांची खात्री झाली आहे की त्या समीर समोर उभा राहून त्यांच्यासाठी भांडू शकणारा कोणीतरी आहे आपल्या कॉलेजमध्ये, म्हणून त्या सर्वांकडून थँक्स. अहो मीच काय, कोणीही त्याला विरोध करू शकतं. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, त्या वाईट माणसांमध्ये जेवढी एकी आहे ना तेवढी आपल्यात नाहीतर काय औकात त्याची आपल्याला त्रास द्यायची. आता होईल आपल्यात एकी हळूहळू. शुअर ताई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तुषार महाराज की जय. ए काय चाललंय साल्या? ती पोरगी एवढी भाव देत होती आणि तू? शुअर ताई. हे बघ, मी जर तसाच वागलो ना तर त्या समीर मध्ये आणि माझ्यात काय फरक राहिला रे? साहेब आम्ही तुम्हाला फक्त एक मुलगी पाहायला सांगतोय, त्या समीर सारखा दिसेल त्या मुलीच्या मागे पळायला नाही सांगत. अरे तीच तर एक मुलगी मिळत नाहीये ना अजून. अजय तुषारला पसंत पडेल अशी मुलगी जन्माला यायची अजून. हा म्हणजे ती मुलगी जन्माला येऊन वयाला येईपर्यंत तुषार राहतात? ए साल्या नो. अरे पण यार राज कुठे? तो गेला असेल पळून. चल असो. चला तुषार. तुषार अरे कसला विचार करतोय, मगाशी त्या पोरीला ताई म्हणल्याचा पश्चाताप होतोय का? बापरे काही पण भंकस करू नकोस. हा मी विचार करतोय त्या समीर माळकरला असा धडा शिकवायचा. हे बाबा त्या समीरचा नाव सोड, त्यानं ते सिरियसली घेतलेलं नाही अजून. नाहीतर ए नाहीतर काय, जाफर जमिनीवर ये. मगाशी मोठ्या आवाजात तू त्यांना तोडून टाकण्याची धमकी दिलीस खरी. अरे पण तो समीर माळकर कोण आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, काय माहिती आहे तुला?
भाऊ माळकर माहिती आहे ना? नाव ऐकल्यासारखं वाटतंय. ऐकल्यासारखं नाही, वाचल्यासारखं. म्हण नेहमी नाव असायचं पेपरला. खून, अपहरण, खंडणी, गँगवॉर अशा कितीतरी केसेस चालू आहेत त्याच्या नावावर. हा बरं, मग त्याचा असतं भाऊ आहे ना हा समीर माळकर. जाफर, जाफर गेलो मेलो. साल्यानो आधी सांगायचं नाही काय, आता तुम्ही माझ्यावर असेल तेव्हाच काय तुम्ही सेफ. जर कधी चुकून एकटा सापडलो ना तर त्यांचे हात ना माझ्या गळ्याभोवती असतील. हे असे एवढं दचकायला काय झालं? नाही मी कुठे दचकलो नाही, काय नाही. कम ऑन गाईज, आज व्हॅलेंटाईन डे आणि तुम्ही इतके शांत. तुषारचं एक ठीक आहे, बट व्हॉट्स अबाउट यू? काय नाही ग, त्या समीरशी थोडीशी बाचाबाची झाली म्हणून सगळ्यांचा मूड ऑफ आहे. समीरशी? त्याच्या नादाला तुम्ही कशाला लागलाय? तो कोण आहे माहिती आहे ना? त्या भाऊ माळकर. ए पायी, बास करते तुझा भाऊपुराण. कशाला घाबरवतेस यांना? बघ बघ ते किती घाबरलेत. काय घाबरलात ना? काय रे हसायला झालं? साला या समीर माळकरला चॅलेंज नाही, एकेकाला उलटा लटकवून मारला तर नाव बदलायचं. भाई आता काय बोलणं उपयोग आहे? मला वाटतंय ते तुमच्या पोटात गेली ती दारू बोलते. ए साल्या. समीर भाई त्याला कशाला मारताय? ज्यांना ठोकायला पाहिजे होतं सकाळी त्यांना सोडून दिलं, काय करणार होता तो साला प्रोफेसर? गणेश, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. वेळ, तुला काय वाटलं त्या प्रोफेसरमुळे मी थांबलो? अरे हट. भाऊ माळकरचं नाव जरी ऐकलं ना भल्यावाल्यांची पॅन्ट ओली होते. तो प्रोफेसर किस झाडकी पत्ती. मग का थांबलात भाई आणि आम्हाला पण थांबवलं? इलेक्शन, इलेक्शन गणेश. यावेळी मला हॅट्रिक करायची आहे. 2 दिवसात नोटीस लागेल इलेक्शनची.